चेंडू करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडूने बॅटचा संपर्क अप्रतिम गोलंदाजी, पहिला चेंडू अप्रतिम फेकतोय तो, मात्र शमने ऑप्शनच्या लाईन मध्ये चेंडू फेकतोय। जल्पेश गोलंदाजी मारकर राइट आर्म राउंड कडे मारकर तो कोपर सेक्शन इनकडून सायकल फलंदाज डावखुरा फलंदाज सुमित चेंडूला ऑफ करतो, चेंडूला खोदून काढलाय चेंडू हवे त्यावेळेला दोन दोन क्षेत्रक्ष, हेमन मात्र चूक करत नाहीये। नवीन फलंदाज येतो पुन्हा एकदा दीपक सुमित, आपण बघितलं अपयशी होतो पहिल्या सामन्यामध्ये, अपयशी ठरला तर दुसऱ्या सामन्यामध्ये अपयशी होतोय। आपला आपण चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं, म्हणजे हेमंत अंतिम क्षणापर्यंत नजर ठेवतो चेंडूवर आणि चेंडूला मात्र आपल्या हातात विसावून घेतोय। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जलपेश, या संघातील आपण म्हणजे जो संघ चॅम्पियन ठरेल त्याला एक मेंढा सुद्धा बक्षीस दिला जाणार, राजेश राजू भोईर यांच्याकडून, राजू भोईर मोठा गाव यांच्याकडून तो मेंढा सुद्धा आपण बघतोय इथे आणला। जलपेश गोलंदाजी मारकर त्रेश बॅकवर्ड स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करतोय, पंच वाईट चिखून करत आहेत, करंग ऑप्शन सोडून जाणार चेंडू, चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाहीये। धावसंख्या वगैरे आपण म्हणजे धावसंख्या होते ते मात्र खातं उघडतं, एक एक गडी पाहता एक। जलपेश गोलंदाजी मारकर राईट आर्म ओर्धीकडे मारक होतोय, निकेत पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर कट करायचा पाहतो, पुन्हा एकदा वन्स अगेन वाईड चेंडू बघायला मिळत आहे, दोन चेंडू बॅक बॅक आपल्याला वाईड बघायला मिळत आहेत, दोन चेंडू स्वयर टाकलाय, पहिला चेंडू ती विकेट मिळाल्यानंतर दोन चेंडू स्वयर टाकतोय। जलपेश गोलंदाजी मार्कवर तिथे सुरेख चेंडू फुल इंडियाचा चेंडू खोदून काढतो, चेंडूला कार्पेटच्या मध्ये जातो, अथोटला मध्ये किरण पाटील तो चेंडूला उचलतो फेकी करतोय, तोपर्यंत इथं दोन धावा पूर्ण करतोय अनिकेत मात्र त्याच्या वेगाने धावा पूर्ण करतोय, तुलने धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकावरती चार तीन। आपण बघितले तर आपले साथी समालोचक एक जबरदस्त समालोचक विनोद पाटील सुद्धा युट्यूबवर या सामन्यांचा आनंद घेत आहेत, त्यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून, जबरदस्त व्यक्ती आपण बघितले समालोचक। चेंडू पुणे बॉलर बॅक टू ड्राइव बघायला मिळतं, डायरेक्ट हिट करता प्रयत्न करतो कपायचा इथे, मात्र स्वतः गोलंदाज जलपेश जातो, चेंडू मात्र डायरेक्ट हिट करत नाही, की जलपेशांना माहिती आपण चेंडू डायरेक्ट हिट करू शकत नाही, नेम होणार नाहीये इथे, मात्र दीपक बॅक टू पवेल दुसरा फलंदाज बाद होतोय। दुसऱ्या फेरीतील आपण दुसरा सामना, पहिला सामना इथे खूप चांगला झाला होता, अजदेश संघाने ज्या चुका केल्या त्यामुळे तो संघ पराभूत झालाय, कारण दोन धावचीच्या संधी त्यांनी गमावल्या, खरं प्रथमेश सरका पण फलंदाज लवकर बाजलं, पण सुभाषने मात्र खूप चांगली फलंदाजी केली आणि संघाला मात्र विजय पथावर नेऊन ठेवलं। सुभाष देखील धावचीत झाला असता पण क्षेत्ररक्षण चांगलं दाखवलं नव्हतं। जलपेश गोलंदाजी मार्कवर सायकल आणि काय पुढे ससा होतो, लॉफ अप्रतिम फटका, चेंडू कव्हर रिजन मध्ये जातोय, हेमन पुण्याचा प्रयत्न करतोय मिड ऑफवर नेऊन, पण झेल माझा त्याला पकडता येत नाहीये, दोन धाव पूर्ण होत आहेत, दोन ने धावसंख्या वाढते इथे, मात्र धावसंख्या आपण बघतोय धाव फलकारती सहा धावा, खूप प्रयत्न केले होते आपण म्हणजे तर हेमंत हेमंत भोईर एक जबरदस्त आपण म्हणजे बॉक्सर सुद्धा आहेत, तेवढे चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत, कित्येक वेळा संघाला आपण तारण्याचं काम केलेलं आपल्या फलंदाजी मार अच्छा डोपाल्लू शॉट अप्रतिम फलंदाजी बघा झेल सुट्ट, मात्र इथं दोन दोन क्षेत्र चेंडू पर्यंत धावत आहे, पण चेंडू मात्र त्यांच्या आवाजाच्या बाहेर, चेंडू सीमा पार
डरने वालों को मैं और डराऊं, पंचा मला नऊ ची खून करतायत, एकूण पाच धावा मिळणार आहेत नितीन ओस्टेपिंगचा नऊ. आपण पहिल्या चेंडू इथं बघितला जातोय, ओस्टेपिंग झालेला आहे, नऊ चेंडू घोषित करतात पंच. धावसंख्या वाढते पाच नाही, धावसंख्या 11. जलपेज गोलंदाजी मार्कवर संख्या 11, दोन गडी बाद 11, दोन डावखुर फलंदाज बाजले दीपक आणि सुमित. स्पर्धेचा अंतिम दिवस, त्या दिवसात ओंकार इलेवन देसाई संघ मेगा फायनलमध्ये पोहोचलाय. पुढे ससल ते चेंडू थोडस आपण बघितले, थोडस शॉर्ट पिच फेकतो, पुढे ससल ते बघितलं होतं आणि चेंडू थोडस बघितलं तर शॉर्ट पिच फेकतोय. निधाव चेंडूची समाप्ती होते पहिल्या षटकाच्या समाप्ती तर धावसंख्या आपण बघतोय, दोन गडी बाद दिवाबी संघाची 11 ची धावसंख्या आहे. नवीन फलंदाज राजेश सामना चालू होतो प्रेक्षकांच्या माहितीसाठी. मोठा गाव विपक्ष दिवा मी दिवा बी मध्ये सामना पाहतोय. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर निलेश. ओव्हर तिकडे मारकतोय चेंडू शपल ऑन साइड ला भिरकावून देतोय बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावर ना स्वीटली टाइम. सहा धावा गुड शॉट. चलाओ ना नैनो से बाण रे, चलाओ ना नैनो से बाण रे, जान ले लो ना जान. चौकार होतोय, ओव्हर थ्रो होतोय, बॅकिंग येत नाहीये. पाच धावा आपण मिळते, एकूण मिळत आहेत. डरने वालों को मैं और डराऊं, डॉन भाई का मैं तो डंका बचाऊं. आपण मिळत क्षेत्रक्षेत आपण मिळत चांगलं होत नाहीये, ओव्हर थ्रो होतोय कारण बॅकिंग नसल्यामुळे आज चौकार मिळतोय. एकूण पाच धावा मिळत आहेत, धावसंख्या वाढते, धावसंख्या आपण 24. इज द मॅन असदेगावचे अमोल काळन जरा यायचा आपण समर्जन कक्षामध्ये. अमोल काळन, अमोल काळन असदे जरा यायचंय समर्जन कक्षामध्ये.
तीन अपन दत्ता हाइट वरना चेंडू गेला, वीरनाथ हाइट वरना चेंडू गेला, एकूण तब्बल 5-10 मिनट है। क्षेत्र कशाच्या चुकीमुळे आज आपण बोलले तर चौकार जातो, कारण बॅकिंग नव्हती, कारण किरणनी फेकी केली होती, पण मात्र इथं चुकीमुळे आपण बोलले तर 49-5 धावा मिळत आहेत। पंचांनी आम्हाला इशारा केला तर 5 धावा आहेत म्हणून। जेव्हा पंचांचा निर्णय येतो तेव्हाच आम्ही तुम्हाला धावा सांगतो। 5-5 धावा आहेत, कारण का पंचांनी आम्हाला आधीच खून केली होती 5 धावा आहेत म्हणून, त्यानंतर आम्हाला तुम्ही डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोचवतोय, धावा सांगतोय। धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या 24। तरी समालोचक कधीच कुणाच्या आमच्या मनाने कधीच धावा सांगत नाही। चेंडू अतिशय सुंदर चेंडू कारपाच्यामध्ये खोदून करतो चेंडूला, चेंडू जातोय तो लॉंग ऑफला, एक दापून करतो पाहिजे, दुसरी दापून करतो का, हे मात्र तो चेंडूला फीड करतोय। 2 धावा इथं मात्र पूर्ण होत आहेत, 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकावरती 26 धावा। दुसरं षटक प्रगतीपथावर आहे, अजून या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत, अनिकेतनी चांगली फलंदाजी करतोय। आता मात्र 2 स्ट्राईकला आपण बघतोय, स्ट्राईकला फलंद बघतो राजेश पुण्याचा चेंडूला खोदून करतो, स्ट्रेट ड्राईव्ह करतो चेंडू परंतु थर्टी सर्कलमध्ये, नितीनने तो चेंडूला फीड करतोय, मिड ऑन ओव्हर मिड ऑफ फ्लाय तो परंतु 1 धाव मिळते, 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या आपण बघतोय 27 धावा। निलेश लेफ्ट हॅन ओव्हर तिकडे मारा करतो, स्ट्राईकला बघा अनिकेत पाटील, पुणे तो ऑन साईडला कार्पेटच्या माध्यमातून खेळून करतो चेंडू, तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये परेश येतोय चेंडूला उचलतोय, एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा। अप्रतिम संगीत ऐकलं हिम्मतवाला पिक्चरचं, खूप जबरदस्त आपण म्हणजे चित्रपट होता जितेंद्र जयप्रदा हा चित्रपट। गुणधडी सज्जतो पडेता जल्पेश भोईर वैयक्तिक दुसरं संघाचा 3-8 गुणतोय, कोपर सेशन एंडकडून सायकल फलंदाज अनिकेत पाटील अप्रतिम फलंदाजी करतोय अनिकेत आत्तापर्यंत। निकेतच्या बॅटमधून आपण म्हणले तर एक चौकार एक षटकार सुद्धा आलाय, चांगली फलंदाजी करतोय, 20 धावांची उपयुक्त खेळी करतोय 21 खेळाडू चल पेश गोलंदाजी मार्क स्ट्राईकला बघा अनिकेत शपलून पुणे ऑन साईडला खेळायचा प्रयत्न करतो, यष्टीरक्षक मात्र चेंडू फीड करत नाही, बीट होतो यष्टीरक्षक तोपर्यंत 1 धाव इथं मात्र बीट, 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या ते धाव फलकावरती 29 धावा। दोन वेळा आपण पहिले क्षेत्र चुकीमुळे चौकार आले होते, पण एक वेळेला आपण पहिले हिट विकेट झाला होता आज संघाचा फलंदाज मिलिन जल्पेश गोंदाजी मार्कर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्कर, चेंडू अतिशय सुरे एक चेंडू कट करण्याचा प्रयत्न करतो, चेंडू थोडासा कुठल्या कुठे टेकअप होतोय, निर्धाव चेंडूची स्थमावते, खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते। तर राजेश आपण म्हणले फलंदाजीला स्ट्राईक एन लाईन, 9 स्ट्राईकला आपण म्हणले अनिकेत चांगली फलंदाजी करतो, अनिकेत 21 धावांचं योगदान देतो आपल्या संघासाठी। जल्पेश राईट आर्म ओव्हर तिकडे मारतो, चेंडू हुक करतोय चेंडूला, चेंडू फाइंड चेंडू करणं चेंडू सीमा पार 4 धावा गुड शॉट। धावसंख्या वाढते, धावसंख्या तर आपण पहिले तर 33 धावा जल्पेश गोलंदाजी मार्कवर
बटम ओदिकड मारकत सुरे चेंडू फ्रंट फुट ड्राइव केला चेंडूला चेंडू जातो डिफेक्शन कवरेज मध्ये जोपर्यंत मचा खेळू इथे चेंडूला फीड करतो दोन धावा इथे मात्र मिनिट आहेत खूप चांगली फलंदाजी आता मात्र तंत्राचा वापर केला होता खूप चांगले क्रिकेट खेळतो इथे मात्र राजेश बुद्धीचा वापर करून क्रिकेट खेळतोय जलपेश गोलंदाजी मार्गवर तो संख्या 35 राईट आप ओ तिकडे मार्ग दोय वैयक्तिक दुसरं व संघात तिसरं टक फेकण्यासाठी सज्ज झालाय जलपेश तो राजेश हा चेंडू पुण्याच्या कारपेटच्या मध्ये चेंडूला खेळून करतो चेंडू जातो लॉंग ऑनला एकदा पूर्ण करतो निलेश चेंडूला एकाच एक्शन मध्ये फीड करतोय पंचांचा निर्णय तो नो चेंडू पुढे तर 1+1 धावा मिनिट आहे संख्या वाढते धावसंख्या धाव फलकावरती 37 धावा चला सामना जरा लवकर खेळायचा किरण पाटील कारण का उशीर होतोय सामन्याला अजून दोन सामने बाकी आहेत जलपेश आतापर्यंत दोन नो चेंडू फेकतोय षटकामध्ये जलपेश गोलंदाजी मार्गवर राईट आर्म ओवर तिकडे मार्गतो स्ट्राईकला फलंदाज अधिकेत पाटील पुढे ससलय चेंडू जातो धावसाठीच्या माध्यमातून चेंडू जोपर्यंत फील्ड होतो थर्टी सायकल मध्ये पॉइंट रिजन मध्ये एक धाव मिनिट एकने धावसंख्या वाढते धावसंख्या बघितले तर 38 धावा जलपेश गोलंदाजी मार्गवर राजेश चेंडू शपलोन ऑन साइड ला कुलकर्णीचा प्रयत्न केला चेंडू आणि बॅटचा का संपर्क नाही निर्धाव चेंडूची समाप्ती तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघतो आपण 38 धावसंख्या
गणेश भोईरने आपण बोलतो आपल्या करिअर मधील मराठ पहिलं विडेंचं फेकलं जबरदस्त गोलंदाज अनुभव काय हे दाखवून दिले. कारण गणेश भोईर बघितलं कालपासून सामने इथे पाहतो आणि त्या खेळपट्टीचा पूर्णपणे अभ्यास केला असणारे घरी गेल्यावर नंतर मात्र इथं आज गोलंदाजी खूप चांगली केलेली आहे. कारण कालच्या दिवसात बघितलं तर सातत्याने आपण बोलले तर सामना पाहत होता स्टँडमध्ये बसून सामना पाहत होता. गणेश नितीन सर एक चेंडू गोतून करतो चेंडूला ड्राईव्ह करतो चेंडू जातोय लॉंग ऑफला हे मध्ये तो एकाच अक्षमे चेंडूला उचलतोय फलंदाज बाद होतो काही ते पाहिजे धावबीच्या स्वरूपात दोन धावा पूर्ण होतात. लेझी क्रिकेट बघायला मिळतंय. नितीन फेकी मात्र जोरात करत नाही कारण बॅकिंग नव्हती तिथे. मात्र विलास आणि वीरनाथ येत नाहीत लवकर. दोन धावा मिळतात. दोनने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 40. लगातार आपण म्हणले 7 चेंडू डॉट गेले आहेत. गावचे प्रेक्षक मात्र आपल्या संघाला सपोर्ट करत आहेत. कारण की ह्या संघाची यावर्षी कामगिरी चांगली होत नाहीये पण आज मात्र चांगली कामगिरी करतो हा संघ. अच्छा चेंडू ऑन साईडला शपलून मारण्याचा प्रयत्न करतो चेंडू आणि बॅटचा संपर्क तर मात्र एक धाव पूर्ण केलेली आहे. बॉल आपण म्हणजे चेंडू नितीन डेट गेला नव्हता आपण एक धाव मिळते इथे. मात्र एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 41. चला संदर्भ संघाच्या संघाने एक आमच्या समर्थन कक्षामध्ये येऊन थांबायचं आहे. रमेश पाटील नितीन गोलंदाजी मार्कवर स्ट्राइकरला फलंदाज आकाश वारे ऑन साइड क्षेत्रशन फाइन लेग सर्कल मे बैकवर्ड स्क्वायर लेगले क्षेत्रशन मिड विकेट क्षेत्रशन थोड़ा लॉन्ग ऑन लेग क्षेत्रशन निलेश स्वरूप नितिन राइट आर्म ओवर दिखने मारा करो. हा चेंडू अतिशय सुंदर फटका ड्राइव बघायला मिळतो. चेंडू जातो तो डीप लॉन्ग ऑन रिजन मे जो पर चेंडू फिरतो तो मात्र फलंदाज बाद होता का पाहायचं आणि राजेश बैक टू पवेलियन. थँक यू. नवीन फलंदाज येतो मिथुन. 10 संख्या आपण बघतोय. 42 धावा धाव फलकावरती पाहतोय. चार चेंडू झाले आतापर्यंत. अजून 2 चेंडू बाकी आहेत षटकातील. नितीन गोलंदाजी मार्कवर 91 गोलंदाज. आपण नितीनला संघामध्ये खेळता बघायचो पण नितीन मात्र आज गोलंदाजी करताना दिसतोय. चेंडू क्षम सोडून जाणार चेंडू पंच वाईट चिखून करतायत. धावसंख्या एकने वाढते. धावसंख्या धावपलकावरती 43. कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे विकेट आणि टॉसला महत्व नाहीये. कंपल्सरी तुम्हाला धावा चेसिंग करावं लागणार आहे. नितीन गोलंदाजी मार्क स्टॅकल मला आकाश चेंडू आपण लेआउटच्या माध्यमातून चेंडू जोपर्यंत थर्डमॅनला भेट करतोय अप्रतिम बॅकिंग येते तर मात्र गणेश येतोय चेंडू भेट करतोय. पाच्या दुसरी धावी तर पूर्ण होते का. दोन धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. दत्ताचं लक्ष नव्हतं. संख्या वाढते. धावसंख्या 45. नितीन प्रेक्षक मात्र एन्जॉय करतात हा सामना. त्या प्रेक्षकांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. जबरदस्त सामना बघायला मिळतोय. दिवा बी पक्ष मोठागावमध्ये सामना चालू आहे. प्रथम फलंदाजी करतोय आपण बोलले तर दिवा बी संघ. अंतिम चेंडू नितीन गोलंदाजी मार्कवर. नितीन राईट आर्म ओवर तिकडे मारा करतो. शॅकला म्हणतात आकाश चेंडू ऑन साईडला पुल करतो. चेंडूला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू देतोय. क्रिकेट रिझर्वमध्ये हेमंत चेंडूला फील्ड करतो. परंतु इथे दोन धाव पूर्ण होतो का पाहिजे. दोन धावा पूर्ण करतोय. पाहिजे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. इथे मात्र आकाश बाद होतोय.
संघ आपण मिळले 47-48 धावांचं लक्ष आहे. पाहिजे हे लक्ष मोठा गाव संघ कशा पार करतो की दिवा संघ त्याला रोखतो. या ऐकूया दुसऱ्या सदाडी आमचे साथी समालोचक नितीन काने. धन्यवाद भाऊ. अठ्ठेचाळीस धावांचं लक्ष येणाऱ्या 5 षटकामध्ये आपण बघतोय. प्रथम फलंदाजी करत असताना 47 धावा कुठल्या ते म्हणजे दिवा बस संघाने 48 धावांचं लक्ष आहे. थोडंसं खराब क्षेत्रशील झालं मी म्हणेल मोठा गाव संघाकडनं, मात्र मेडन षटक टाकलं मी म्हणेल गणेश भोईरने. पहिलं मेडन षटक त्यांच्या करिअरचं अप्रतिम कामगिरी केली होती. गावदी क्रिकेट संघ खाडी येथे स्पर्धा झाली होती तेव्हा मेगा फायनलच्या सामन्यामध्ये जल्पेश भोईरने मेडन षटक टाकलं होतं. आज मात्र आपण बघतोय गणेश भुईरने मेडन शकले, त्यानंतर विलासने सुद्धा मेडन शर्ट टाकलं होतं भाऊ. असे 3 गोलंदाज आपण बघितले आतापर्यंत मोठागाव संघाचे. मोठागाव संघाची सलामीची जोडी आपण बघतोय किरण पाटील आणि बाळा. 48 धावांचं लक्ष आहे. 47 धावा झाल्यात. 2 धावा आहेत आता शेवटच्या. तिसऱ्या धावे घेताना पर्यंत बाद झालाय. 48 धावांचं लक्ष आपण बघतो. एका बाजूला मोठा गाव संघ तर दुसऱ्या बाजूला दिवा बस संघ. पहिले षटक गोलंदाज आकाश वारेकर. पी1 पहिले षटक गोलंदाज आकाश. मासाई चषक आपण बघतोय 2017 आणि या चषकामधला पहिलं मेडल षटक आपण बघतोय गणेश भोईरच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाज केली आणि गडी सुद्धा बाद केला होता गणेश भोईरने. गोलंदाज आकाश पहिला चेंडू खेळून काढतोय. इष्टकवारीजांच्या डोक्यावर चेंडू सीमा पार. पहिला चौकार किरण पाटीलच्या बॅटमधन. चौकाराने आगाज करतोय फलंदाज. 48 धावांचं लक्ष असताना यावेळी माझा चेंडू कार्पेटच्या माध्यमात खेळ करतोय. चेंडू टवळतोय मिड ऑफ रिजन मध्ये. थोडीशी मिस स्पीड होते बघा तर दुसरी धाव इथे पूर्ण होते का आणि 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. किरण पोस्ट वैयक्तिक 6 धाव होती. संघाची धावसंख्या आहे ती मोठागाव संघाची बिनबाद 6. चांगली सुरुवात आपल्या बघा मिळते मोठागाव संघाकडनं. नाणेफेकीचा कॉल जिंकला होता मोठागाव संघाने जल्पेश भोईरने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते दिवा बस संघाला. दिवा बस संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 47 धावा कुठल्या आणि 48 धावांचं मापक असं आवांडलं ते म्हणजे मोठागाव संघासमोर. मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. कालच्या दिवसा आपण बघतोय ओंकार दरे 11 देसाई संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. आजच्या दिवसाचा विचार केला तर पाटील इलेव्हन संदर्भ संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश केला आणि यातून जिंकणारा संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. म्हणजे देसाई संघ ऑलरेडी मेगा फायनल मध्ये प्रवेश केला देसाई संघाने. आकाश या 20 मधला चेंडू भिडकावून दिले लॉंग ऑफ रिजन मधन. चेंडू 1 बाउंस सीमा पार 4 धावांसाठी.
धावसंख्या दुहरी अंक मध्ये धावसंख्या 10 गोलंदाज आकाश यावेळेस मात्र किरणवाडीचा जोरात मारण्याचा प्रयत्न चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅच रिजन मध्ये चांगलं क्षेत्र क्षेत्र मात्र एक धाव रोखू शकत एक धावसंख्या वाढते धावसंख्या 11 एक चांगली सुरुवात आपल्या बघा मध्ये मोठागाव संघाकडे आतापर्यंत मोठागाव संघाने 11 धावा कुठल्या आहेत पॉवर प्लेच्या 5 चेंडू मध्ये 2 चौकार एक डबल आणि एक सिंगल तर एक चेंडू डॉट गेला होता आकाश चांगलं क्षेत्र मात्र एक धाव रोखू शकत नाहीये 48 धावांचं लक्ष असताना षटक समाप्त होतोय पहिल्या षटकात मोठागाव संघ तब्बल 12 धावा कुठे येणार आहे 24 चेंडू अजूनही 36 धावांची गरज आहे मोठागाव संघाला खेळायचे पंच करण कारण की अजूनही 2 सामने बाकी आहेत 48 धावांचं लक्ष असताना पहिल्या षटकात धावा येत आहेत त्या आकाश वारेकरच्या षटकात 12 दुसरं षटक गोलंदाज प्रितेश गोलंदाज प्रितेश ज्याने या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती तो गोलंदाज गोलंदाजासाठी सज्ज होते मोठागाव एंडकडं एका बाजूला आपण बघतोय दिवा बस संघ ज्याने छत्रपती क्रीडांगण देसाईच्या मैदानात चॅम्पियनशिप पटकावली तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय मोठागाव संघ ज्याने स्वर्गीय रतनबुवास चषक 2 वेळा पटकावले असा संघ आहे तो म्हणजे मोठागाव संघ ह्यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्ड बॅट रिझर्व मध्ये 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे आणि त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी धावसंख्या 4 ने वाढते धावसंख्या 16 बघा बाळने रिव्हर्सचा वापर केला होता मात्र चौकार येतोय यावेळेस मात्र हलक्या खेळ करतोय चेंडू ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय सुमित तोपर्यंत एक सिंगल सिंगल ने धावसंख्या वाढते धावसंख्या मोठागाव संघाची बिनबाद 17 धावा धावपळकर होती 48 धावांचं लक्ष असताना भाऊ धावपळकर धावा येते 17 धावा प्रितेश मोठागाव एंडकडनं यावेळेस मात्र चेंडू हलक्या दर क्यों करतोय चेंडू ट्रॅव्हल होतो एक धाव इथे एक ने धावसंख्या वाढते धावसंख्या 18 धावा आपण बघतोय धावपळकरती सिंगल डबल धावा केंद्रित करतोय तो म्हणजे मोठागाव संघ सलामीची जोडी आपण बघतोय बाळा आणि किरण चांगली सुरुवात केली मी म्हणजे मोठागाव संघाने गोलंदाज प्रितेश यावेळेस मात्र चेंडू विकाव दिलाय चेंडू ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षक चेंडू मागे भूषण 2 धाव मिळत आहेत 2 ने धावसंख्या वाढते धावसंख्या देते 20 दुसरं षटक पॉवर प्लेचा मार्ग असताना धावपळकर धावत त्या 20 एक चांगली सुरुवात आपल्या बघा मी मोठागाव संघाकडं प्रितेश यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता एक धाव मध्ये एकने धावसंख्या वाढते धावसंख्या देती 21 अजूनही पॉवर प्लेमध्ये एक चेंडू शिल्लक आहे बघा 48 धावांचं टार्गेट असताना सुरुवात चांगली केली म्हणून दमदार सुरुवात केली मोठागाव संघाने प्रितेश राईट ओव्हर द विकेट सेकंड फलंदाज किरण पाटील यावेळेस मात्र किरण पाटील खेळून काढला चेंडू डिस्क केअर लेगच्या डोक्यावर ना 4 धावांसाठी गुड शॉट
दोन षटकात तब्बल 25 धावा गुडल्यात मोडागाव संघाने. येणारे 18 चेंडू अजून 23 धावांची गरज आहे. तिसरा षटक घेऊन गोलंदाज आकाश वारेकर. 18 चेंडू 23 धावांची गरज आहे. बघा सामना अजून दोन्ही संघाच्या बाजूला. मात्र आपण बघतोय सलामीची जोडी अजून खेळपट्टीवर आहे. तर येणाऱ्या फलंदामध्ये आपण बघतोय निलेश म्हात्रे सारखा फलंदाज अजून खेळाडू कक्षामध्ये. निलेश म्हात्रे, जलपेश भोईर, परेश भोईर, महेश वैले, गणेश भोईरे, महेश नाहीये मला वाटतं संघामध्ये. विरनास सारखा एक आक्रमक फलंदाज आहे. त्यानंतर हेमंत भोईर. फलंदाजी खूप खोलवर आहे मी म्हणेल मोठागाव संघाची. एक धाव मी दे. 17 चेंडू 22 धावांची अजून गरज आहे. गोलंदाज आपण बघतोय आकाश वारेकर कोपरेंकडनं. गोलंदाज आकाश. धावसंख्या 26 अजून 22 धावांची गरज. यावेळी मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. धाव चेंडूची समाप्ती होते. नक्कीच गणेश भोईरने सुद्धा म्हणले या स्पर्धेमध्ये पहिलं मेडलशेट टाकले. त्यामुळे महेश वैले यांनी सुद्धा हार्दिक शुभेच्छा दिल्या गणेश भोईर यांना. महेश वैले आज संघामध्ये नाही आहेत, पहिल्या सामन्यात होते. यावेळी मात्र किरणने खेळून काढला चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. अक्के झेल खाली फलंदाज बाद. नो चेंडू आहे. पंच नो ची खून करतायत. 1+1 दोन धाव मिळतील. दोन्ही धावसंख्या वाढते. धावसंख्या देती 28. 20 धावांची अजून गरज आहे. डगआउट बॉक्स मधून कोणी आवाज देऊ नका. वीस धावांची अजून गरज आहे मोठागाव संघाला. यावेळेस मात्र रिवर्सचा वापर केला होता बाळाने. चेंडू ट्रॅव्हल होतोय. दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे आणि त्यांच्या आवाजाच्या बाहेर चेंडू सीमा पलीकडे. 4 धावांसाठी गुड शॉट. संख्या 4 ने वाढते. संख्या ते 32. बघा अजूनही 16 धावांची गरज आहे. बघा जल्पेशने सुद्धा 2 नोन चेंडू टाकले होते. मात्र आकाश वारेकरने सुद्धा 1 नोन चेंडू टाकलाय. पाटील संघाचे संगणक सुद्धा येऊन थांबायचे ते. रमेश आकाश. यावेळी मात्र चेंडूला भिरकावून दिलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. प्रितेश कोणती चूक करत नाही फाईन लेग रिजन मध्ये. फलंदाज बाद. बाळा वैयक्तिक 13 धावांवरती बाजूतोय. तसेच मनपडचे दिलीप वजे यांना विनंती की आपण आमच्या व्यासपीठावर स्थान बनवायचे. मनपडचे उद्योगपती दिलीप वजे. गोलंदाज आकाश. 14 चेंडू अजून 16 धावांची गरज आहे. यावेळी मात्र ब्लॉक मध्ये चेंडू होता. चेंडू खोदून करतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव मी दे सिंगल. असंख्य एकने वाढते. धावसंख्य होती 33. 15 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 13 आणि धावांची गरज आहे 15. सेकंड फलंदाज निलेश म्हात्रे. तेरा चेंडू 15 धावांची अजूनही गरज आहे.
स्ट्रायकरला फलंदाज निलेश म्हात्रे, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय गोलंदाज आकाश वारेकर. एका बाजूला चांगला गोलंदाज, तर दुसऱ्या बाजूला तेवढा चांगला फलंदाज निलेश म्हात्रे. एक धाव मी दे फक्त सिंगल, येणारे 12 चेंडू 14 धावांची अजूनही गरज आहे, ती म्हणजे मोडागाव संघाला. पाहू नको अंत ठेवू नको रोज रे, पाहू नको अंदाज गणराज गणराज रे. ही स्पर्धा आपण बघतोय मासे क्रिकेट संघ कोपरगाव यांच्या माध्यमातून आयोजक आपण बघतोय आयोजकांच्या भूमिकेत. मासे क्रिकेट संघ कोपरगाव मासाई चषक 2017 पहिलं वर्ष, प्रथम पारुषिक 50,000 रुपये व भव्य चषक, द्वितीय पारुषिक 30,000 रुपये व भव्य चषक, तसेच उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मालिकावीरसाठी सुद्धा भव्य दिव्य अशा ट्रॉफ्या आहेत. आणि आपण बघतोय आपले सर्वांचे लाडके विद्यमान स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे साहेब यांचा आज वाढदिवस, आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा इथे आयोजित केली आहे. आणि या स्पर्धेचा आज शेवटचा दिवस, येणारे 12 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. जर आपण कालच्या दिवसाचा विचार केला तर ओंकार दरे 11 देसाई संघाने अंतिम फेरी गाठले. जो संघ अंतिम विजेता संघ ठरेल त्या संघाला राजू भोईर मोठागाव यांच्याकडनं एक मेंढा सुद्धा देण्यात येईल. बघा कोणताच संघ या स्पर्धेतील चॅम्पियन संघ ठरतोय. देसाई संघ ऑलरेडी फायनलमध्ये प्रवेश केलाय, संदर्भ संघाने सेमी फायनल पर्यंत मजल मारली आहे, आणि दोन संघ आपण बघतोय क्वार्टर फायनल मध्ये, दिवाबा वर्सेस मोठागाव, यातून जिंकणारा संघ पाटील 11 संदर्भ संघावर फाइट करणार आहे. 12 चेंडू 14 धावांची गरज आहे, 7 सरासरी धावा कोट्याच्या मोठागाव संघाला येणाऱ्या 2 षटकामध्ये. तर शाखेला फलंदाज आपण बघतोय निलेश म्हात्रे, तर दुसऱ्या बाजूला बघतोय फलंदाज किरण पाडेल. एका बाजूला आपण बघतोय किरण पाडेल 5 चेंडू मध्ये 5 षटकार आम्ही बघितले होते किरणच्या बॅट मधनं, छत्रपती क्रीडांगण देसाईच्या मैदानात, आणि 6 चेंडू मध्ये चौकार आला असता. 6 चेंडू मध्ये 34 धावा कुठल्या होत्या फलंदाज किरणने, तर स्ट्रायकरला फलंदाज आपण बघतोय निलेश म्हात्रे, ज्याने याच मैदानात 7 चेंडू मध्ये 7 चौकार मारले होते. दोन बिग फलंदाज आपण बघतोय खेळपट्टीवर, तर गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज भूषण मोठागाव एंड कडनं. येणारे 12 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे मोठागाव संघाला. यावेळेस मात्र लाईन बघावी लागणार आहे, ऑफस्टंपच्या बाहेर जाणारे चेंडू पण वाईट चिकून करत आहेत. अवांतरिक धाव मी देते मोठागाव संघाला. मोठागाव संघाची धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या देते 35 धावा. येणारे 12 चेंडू 13 धावांची अजून गरज आहे मोठागाव संघाला. 12 चेंडू 13 धावांची गरज आहे. आपण बघतोय क्षेत्ररक्षक म्हणजे इष्टरक्षक, थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग रिझन, पॉईंट इष्टा कव्हर रिझन, अप्रतिम क्षेत्ररक्षक, लॉंग ऑनमध्ये एक क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या बाहेर जाणारे चेंडू पण वाईट चिकून करत आहेत. सलग 2 चेंडू स्वे टाकलेत मी गोलंदाज भूषणने. येणारे 12 चेंडू आता मात्र 12 धावांची गरज आहे ते मोठागाव संघाला. मोठागाव संघाची धावसंख्या आहे ती 36 धावा धावपळकावरती, 48 धावांचं लक्ष असताना येणारे 12 चेंडू अजूनही 12 धावांची गरज आहे. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतोय, GTC ही स्पर्धा कव्हर करतायत. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता, मिसफील्ड होते, राजेश मिसफील्ड करतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, दीपक येत आहेत बॅकिंग साठी. 2 धाव पूर्ण होत आहेत, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण होत आहेत. 3 धावसंख्या वाढते, धावसंख्या देते 39. अजूनही 9 धावांची गरज आहे येणाऱ्या 11 चेंडू मध्ये. येणारे 11 चेंडू आणि अजूनही 9 धावांची गरज आहे मोठागाव संघाला. एका बाजूला आपण बघतोय मोठागाव संघ, तर दुसऱ्या बाजूला दिवा बस संघ, यातून जिंकणारा संघ सेमी फायनल मध्ये पाटील 11 संदर्भ संघावर फाईट करणार आहे. वीस मात्र चेंडू हलक्या दर घेऊन करतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, एकदा पूर्ण होतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, एक धाव, एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या मोठागाव संघाचे 40 धावा धावपळकावरती, अजूनही 8 धावांची गरज आहे. येणारे 10 चेंडू 8 धावांची अजून गरज आहे मोठागाव संघाला. यावेळेस मात्र निलेश म्हात्रे खेळून काढला चेंडू, मिस टायमिंग स्ट्रोक होत, राजेश झेल पर्यंत पोहोचत नाही. बघा 2 धाव इथे पूर्ण होत आहेत का, आणि 2 धावा पूर्ण होत आहेत, 6 धावांची अजून गरज आहे. क्षेत्ररक्षक होते राजेश, 6 धावांची अजूनही गरज आहे मोठागाव संघाला. येणारे
नऊ चेंडू आणि सहा धावांची गरज. एका बाजूला आपण बघतोय मोठागाव संघ अप्रतिम कामगिरी केली. मोठागाव संघ आपण विचार केला दिवा बस संघाचा, तीन षटका दिवा बस संघाने 38 धावा कुठल्या होत्या, मात्र चौथ षटक गणेश भोईरने मेडल षटक टाकलं आणि सामन्याचं टर्निंग पॉईंट षटक मी म्हणेल या सामन्याचं. भूषण यावेळी माझा चेंडूला भिरकावून दिलाय. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक राजेश झेल खाली आणि झेल जमिनीला धार होतोय. एक धाव पूर्ण होतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चेंडू सीमापार पूर्णपणे दबाव दिसतोय तो म्हणजे दिवास संघावरती. दोन धावांची अजून गरज आहे. ज्या प्रकारे शॉर्ट सलेक्शन होता मी म्हणे निलेश मात्रा झेल होता, मात्र राजेशने चूक केली आहे. निलेश मात्र एक सारख्या खेळाडूचा झेल सुटतोय, मात्र आत्ताही फक्त अजूनही दोन धावांची गरज आहे. मात्र लाईन बघावी लागणार, लाईन चुकीची आहे. लेक्स्टमच्या बाजूने डोपंच वाईट चुकून करत आहेत. एका धावेची अजूनही गरज आहे मोठागाव संघाला. सामना इथे जिंकलाय तो म्हणजे मोठागाव संघाने आणि या सामन्याचा मानकरी ठरतोय तो म्हणजे गणेश भोईर, ज्याने या स्पर्धेतील पहिलं मेडल शॉट टाकले. या सामन्याचं टर्निंग पॉइंट यायचे गणेश मॅन ऑफ द मॅच या सामन्याचं आणि संघनायक सुद्धा यायचे लगेच जल्पेश नाणेबिकीसाठी. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देतोय गणेश भोईर, ज्याने या स्पर्धेतील पहिलं मेडल षटक टाकले. जरा जोरदार टाव द्या गणेश भोईरसाठी. या स्पर्धेतील पहिलं मेडल षटक गणेश भोईरच्या नावावरती. चला संघाने घ्यायचे लगेच नाणेबिकीसाठी. चला मोठागाव संघाचे संघाने घ्यायचे लवकर. पाटील लिहिले संत संघाचे संघाने किती आलेले आहेत. कैलास भोईर यांच्याकडनं गणेशसाठी 500 रुपये पारितोषिक आले. गणेश भोईर मोठागाव संघाचे आपल्याला 500 रुपये पारितोषिक आले कैलास भोईर यांच्याकडनं. चला सेमी फायनलचा सामना चार षटकांचा असेल, चार गोलंदाज वापरावे लागतील.